शेतकरी कामगार पक्ष के माध्यम से युवाओं के उत्थान के लिए भरसक प्रयास किए जा रहे हैं, चाहे फिर वो रोजगार मेलावे का आयोजन हो या करियर गाइडेंस शिविर हो, ताकि युवाओं को उसका लाभ मिल सके। और एक कदम बढ़ाते हुए शेका पक्ष के माध्यम से पनवेल और ओरन परिसर के युवाओं के लिए उमेश कनकौलीकर के मी विजेता होणारच इस मार्गदर्शन शिविर का आयोजन पनवेल के फड़के नाट्य गृह में किया गया था, जिसका उद्घाटन माननीय विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर जिला सचिव बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, राज्य प्रवक्ता मल्लिनाथ गायकवाड़, जिला परिषद के उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे आदि गणमान्य सहित शेका पक्ष के पदाधिकारी युवक युवती बड़ी संख्या में उपस्थित थी। इस कार्यक्रम के आयोजन पर माननीय विवेक पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर की। हा कार्यक्रम की संकल्पना असा आहे, शेतकरी कामगार पक्षाचे जे युवक युवती आहेत त्यांना पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा कशी करता येते आणि त्या कामात सुद्धा आपण कसं यशस्वी होऊ शकतो आणि राजकीय पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने आपली जबाबदारी काय आहे, देशासमोरचे काय प्रश्न आहेत, राज्यासमोरचे काय प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सामोरं जाण्यासाठी ते प्रश्न सोडवण्यासाठी सध्याची जी काय राजकीय सत्ताधारी मंडळी आजची आहे, याच्या आधीची होती, ती कशी अपयशी झालेली आहे आणि ह्या सर्व कार्यक्रमामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा विचार हा कसा देशाला पुढे नेऊ शकतो ह्याची सर्व माहिती तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे। तरुणाई आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपूर्ण तरुणाईमध्ये हे पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे। आज सीताराम येंचुरी जे कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत त्याने लेख लिहिलेला आहे का, जर तुम्हाला केवळ इंडिया मेड इन इंडिया अशी घोषणा करून त्याच्यातनं काय फारसं साध्य होणार नाही, तर त्यासाठी देशातली क्रयशक्ती वाढवली पाहिजे असं एक फार मोठी चांगली आणि वस्तुदर्शक अशी विचार मांडलेला आहे। तर हे विचार तरुणांपर्यंत खरोखर पोहोचवलं पाहिजे, नुसतं शायनिंग करून लोकांची दिशाभूल करणं याच्यापेक्षाही वस्तुस्थिती काय आहे आणि वस्तुस्थितीला सामोरं तरुणाईने कसं जावं हा विचार करून शेतकरी कामगार पक्षानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। उमेश कनकौलीकर ने भी कार्यक्रम के आयोजन पर माननीय विवेक पाटील के आभार माने। फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू वेरी मच टू विवेक पाटील जी, त्यांनी एक फार सुवर्ण संधी आम्हाला इथे उपलब्ध करून दिली। बेसिकली एवढंच सांगेन की 2002 मी बँक सोडली, मी 16 वर्ष युनियन बँकेत काम केलं आणि त्याचं कार्य ह्या कार्यासाठी झुकून दिलेलं आहे। अब्दुल कलामांचं मी जेव्हा भाषण ऐकलं 25 जुलै 2002 त्यावेळेस त्या रात्रीच मी हा निर्णय घेतला की मी बँक सोडीन आणि मी ह्या कार्याला लागलो। माझ्याबरोबर माझ्या पत्नीनी सुद्धा बँक सोडली। 26 जुलै 2002 आम्ही दोघांनी राजीनामे दिले बँकांचे आणि या कार्याला सुरुवात केली आणि आम्हाला महाराष्ट्रापर्यंत पोहोचायचं होतं, भारतभर पोहोचायचं आहे आणि ती एक चांगली संधी मला शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दिली गेली आणि विवेकजींनी मदत केली यासाठी। कार्यक्रम की समाप्ति पर बालाराम पाटील और जय म्हात्रे ने कार्यक्रम की सराहना की। शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांना थोडंस निराशेच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी आणि पुन्हा कार्यरत होण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं बूस्टर डोस या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळालेला आहे। निश्चितपणानं डॉक्टर उमेश कणकवलीकर यांनी ज्या पद्धतीनं आजच्या ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपल्या एकंदर साऱ्या गिमिक्स वापरून जे प्रशिक्षण दिलेलं आहे ते निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा रूपी पहिल्या उत्साहानं पहिल्या जिगरीनं चिकाटीनं जिद्दीनं कार्यरत होतील आणि आगामी काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाची वाढ केवळ रायगड नव्हे तर या राज्यामध्ये होण्यासाठी निश्चितपणानं अशा पद्धतीचे प्रशिक्षण वर्ग उपयोगी पडतील असा विश्वास आजच्या ह्या कार्यक्रमाबद्दल मला व्यक्त करावा असं वाटतोय। कणकवलीकर यांनी जो कार्यक्रम इथं सादर केला एक पात्री अतिशय सुंदर आणि जिद्दबद्ध, माणसामध्ये जिद्द असल्यावर काय होऊ शकतो त्याचे अनेक उदाहरणं त्यांनी या कार्यक्रमातून दिली आणि त्याच्यातलेच आम्ही आहोत।
आम्ही जिद्द पकडतो, काम मग कुठलाही असू दे, पार्टीचा असो धंद्याचा असू दे, आम्ही आमच्या याच्या जिद्दीमध्ये चालतो। कणकवलीकर यांनी जो कार्यक्रम सादर केला आहे तो खरंतर जनतेने बघावा, त्याच्यातून तुम्हाला नवी उमेद घेऊन जाता येईल। आमचे कार्यकर्ते 100% आज नवीन उमेद घेऊन जातील, याच्यात काही शंका घेण्याचं कारण नाही। अतिशय सुंदर कार्यक्रम झाला व या उपस्थित हर व्यक्ति ने कार्यक्रम का आनंद उठाया ही, साथ ही कार्यक्रम में बताए गए मुद्दों को अमल में लाने का निश्चय भी किया।